नमस्कार, आपण पाहतात न्यूज 24 आवर जनतेचा आवाज। आताची मोठी बातमी, आळंदी पोलीस यांना पालखी सोहळा 2022 निमित्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून कलम 144/1/2 प्रमाणे प्रतिबंधनात्मक कारवाई अंमलबजावणीसाठी आदेश जारी। वारकरी बांधवांनी आळंदीतील इंद्रायणी नदीचे पाणी आणि शहरातील विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरल्यावर आळंदी पोलीस यांच्याकडून निर्बंध। आळंदी देवाचे प्रतिनिधी अरिबाई शेख। आळंदी पोलीस प्रशासन वारीसाठी सज्ज झाले आहे। कलम 144/1 आणि 2 नुसार 1-3 फौजदारी संहिता दंड लागू करण्यात आले आहे। याद्वारे ड्रोन कॅमेरा अथवा ड्रोन सदृश्य कॅमेरा यांनी पालखी सोहळा कार्यक्रम चित्रीकरण करण्यास मज्जाव आदेश प्रसिद्धीसाठी प्राप्त झाला आहे। फेरेवाले, फळवाले, फूल विक्रेते, खेळणी दुकानदार यांच्यामुळे रस्ता अरुंद होतो, पालखी मार्ग अरुंद झाल्याने गर्दी होते। चोर बुरटे याचा फायदा घेत अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे दुतर्फा पालखी मार्गावर दुकाने लावण्यास बंदी घातली आहे। नियमांचे उल्लंघन केल्यास आळंदी पोलीस कारवाई करणार आदेश असे आदेशात स्पष्ट झाले आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस आयुक्त कार्यालयाने तसे आदेश जारी करत अत्यादेश प्रसिद्धीस दिला आहे। अशाच नवीन बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 आवर जनतेचा आवाज, महाराष्ट्राचा लोकप्रिय न्यूज चॅनल। Come on.